विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जी आपल्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. सर, वरळी हिटॅन प्रकरणातील जे प्रदीप नाकवा होते त्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, त्यांचं तुम्ही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, काय एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया? अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे आणि मुंबईत किंवा राज्यात ज्या प्रकारे हिट अँड रनच्या केसेस आपण बघत आहोत याच्यावर कुठेतरी आळा घालणं आवश्यक आहे. कुठेतरी ह्याच्यावरती बंधन आणून लोकांना समज देणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या प्रकरणात सर्वात कठोर कारवाई होईल असं ग्वाही आम्ही त्यांना दिलेली आहे आणि ह्या कारवाईतून देशा राज्यात एक मेसेज जाईल की आपण जर जबाबदारपणे गाडी चालवली नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि जे हिट अँड रनमध्ये भेटतील, ज्यांच्या चुकीमुळे दुसऱ्यांचा जीव गेला असेल, त्यांना हानी झाली असेल, अशा लोकांना कदापि माफ केलं जाणार नाही. अशी कारवाई शासनाकडनं करून घेण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. प्रदीप नाकवा हे बोलत असताना त्यांनी काही मच्छीमारांचे देखील प्रश्न सांगितलेले आहेत. तुम्ही वारंवार जे आहे ते मच्छीमारांच्या प्रश्नाविषयी, कुलाब्यातले मच्छीमार असू द्या अथवा वरळीतले मच्छीमार असू द्या, त्यांचे प्रश्न वारंवार जे आहे ते तुम्ही मांडताना किंवा तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घेताना आणि त्यांचं सोडवताना पाहायला मिळत होतात. आता त्यांनी काय नक्की काय सांगितलं आणि तुम्ही काय त्यांना आश्वासन? बघा, मच्छीमारी ज्या वेळेला बंद असते, 3 महिने बंद असते, म्हणजे साधारण जून जुलै ऑगस्टमध्ये, त्यावेळेला ह्या सर्व मच्छीमारांना जो स्टॉक केलेली मच्छी असेल किंवा इतर ठिकाणी जिथे छोट्या नॉन मेकनाइज बोटीतनं मच्छीमारी होतील तिकडनं मासे घेऊन आपापल्या ठिकाणी विकायला हे आणतात. आता बहुतांश वेळा हे क्रॉफर्ड मार्केटला जातात, ससून डॉकला जातात. आता तिकडनं इकडे यायला त्यांच्याकडे साधन नसतं, त्यांच्याकडे टॅक्सी त्यांचे सामान घेत नाही, त्यांच्या मते दुर्गंध येतो त्यामुळे सामान घेत नाहीत. तर अशा परिस्थितीत असे जे प्रामुख्याने मुंबईत कोळीवाडे आहेत, सायन असेल, कुलाबा असेल, वरळी असेल, या ठिकाणी पावसाळी काळी जिकडनं सोर्स आहे मच्छीचा तिकडनं त्यांच्या ठिकाणी आणण्यासाठी शासनामार्फत ट्रान्सपोर्टची व्यवस्था करून देण्यासंदर्भात आज मी चर्चा केली आहे आणि ते कामही आपण लवकरच करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या केसमध्ये ज्या प्रकारची अत्यंत क्रूर घटना घडली आहे ती एक उदाहरणात्मक अशी शिक्षा देऊन अशी घटना परत घडणार नाही याची खबरदारी घेण्यासंदर्भातही शासनाकडनं मी कारवाई करून घेईन असं मी त्यांना वचन दिलेलं आहे. याच्या अगोदर पुणे हिट अँड रन झालं होतं, वरळी हिट अँड रन झालं, अशा अनेक घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. कुठेतरी तरुणांना जो आहे तो कायद्याचा वचक नाही किंवा पोलीस प्रशासन कुठेतरी कारवाई कमी करत आहे असं तुम्हाला वाटतंय का? पोलिसांनी कारवाई अत्यंत जलद आणि कडक केली पाहिजे का? बघा, कायदे तर आहेत पण कायद्याची अंमलबजावणी कठोररित्या होणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ह्या केसमध्ये आपण अशी शिक्षा ठोकावली पाहिजे जेणेकरून समाजात एक थरथरा गेला पाहिजे की आपण असे बेजबाबदारपणे वागलो तर त्याचे परिणाम काय होतील हे जोपर्यंत युवा पिढीला समजत नाही तोपर्यंत मला वाटतं अशा केसेसवरती आळा घालणं अवघड होईल. आणि त्यामुळे निश्चितपणे आपण ह्या केसमध्ये शासनाकडनं कठोरात कठोर शिक्षा या जो आरोपी आहे त्याला होईल अशी कोर्टात बाजू मांडण्यासंदर्भात कारवाई करू. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण कळतो की वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी जो आहे त्याला कठोरात कठोर कारवाई जी आहे ती आणि कठोरात कठोर शिक्षा जी आहे ती करण्यासंदर्भात आम्ही कोर्टामध्ये बाजू मांडू आणि अशी प्रतिक्रिया जी आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती ऑबर TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.